सर्व पाहुण्यांचं मी पुनः एकदा स्वागत करते आहे. आज आपण निश्चयची जी परीक्षा झालेली आहे प्रवेश परीक्षा, त्या प्रवेश परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणार आहोत आणि त्याचबरोबर पालकांची एक मीटिंग होणार आहे. या सगळ्या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. उपस्थित सर्व पाहुण्यांना मी विनंती करते आहे, प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही दीपप्रज्वलनने होत असते, त्यामुळे आपण त्याचबरोबर श्रीमान गिरवरी धीरदास आपण देखील दीपप्रज्वलनासाठी पुढे यावं. हे बालराजू सरांना विनंती आहे, आपण दीपप्रज्वलनासाठी पुढे यावं. या ठिकाणी अगदी काही वेळामध्ये आपले सर्वांचे लाडके मुख्य अभ्यागत सुनील पंडित सर देखील दाखल होणार आहेत. या ठिकाणी आजच्या बक्षीस समारंभ या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन संपन्न होत आहे. सर्व पाहुण्यांना विनंती आहे आपण खाली स्थानपन्न व्हावं. सांदीपानी अकॅडमीच्या फॅमिलीला विनंती आहे, आपण सर्व गेस्टला या ठिकाणी खाली स्थानपन्न करण्याची विनंती करतोय. आपण या ठिकाणी गणेश वंदना हा कार्यक्रम देखील घेणार आहोत, माफ करा कृष्णवंदना या ठिकाणी होणार आहे. आज आपण सर्वजण निश्चय स्कॉलरशिप 2023 आणि त्याचबरोबर या ठिकाणी पेरेंट्स मीटिंग आणि सगळ्या गोष्टी होणार आहेत. सर्व पाहुण्यांना विनंती आहे आपण खाली या ठिकाणी VIP चेअर्स आहे त्यावरती स्थानपन्न व्हावं. या ठिकाणी कृष्णवंदना होणार आहे आणि त्यासाठी नृत्य जी अकॅडमी आहे, जे स्टुडंट आहे ते इथे दाखल झालेले आहेत. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही अत्यंत सुंदर आणि जे आपले देव आहेत, देवदेवता आहेत, त्यांच्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करून केली पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी गणेश वंदना यांनीच या कार्यक्रमाची आता खरी सुरुवात होणार आहे. डॉक्टर आणि इंजिनियर बनण्याचा आणि हाच निश्चय पूर्ण होत आहे जेव्हा आपण परीक्षा रँकिंगमध्ये येतो. आणि त्यानंतर आज याच निश्चय स्कॉलरशिपची जी परीक्षा होत आहे या परीक्षेचं आपण प्राईज डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी करत आहोत. या ठिकाणी कृष्णवंदनासाठी जी टीम रेडी असेल त्यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी कृष्णवंदना करणार आहोत. निश्चयमध्ये राज्यातून प्रथम आलेले जे स्कॉलर मुलं आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा एखादी परीक्षा आपल्याला उत्तीर्ण व्हायचं असतं, जेव्हा आपल्याला स्पर्धेमध्ये टिकायचं असतं, तेव्हा मोठ्या मोठ्या ज्या स्पर्धात्मक अशा प्रवेश परीक्षा असतात त्या द्यायच्या असतात आणि त्यासाठी तयारी करून घेतात ते म्हणजे सांदीपानी अकॅडमी. आणि सांदीपानी अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं यासाठी या अकॅडमीनंच स्कॉलरशिप सुरू केलेली आहे. या स्कॉलरशिपमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही स्कॉलरशिप दिली जाते, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या फीमध्ये थोडाफार हातभार लागावा. आणि याचसाठी निश्चयच्या ज्या काही 10,000, 25,000, 15,000, 40,000, 80,000, 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख इथपर्यंत असणाऱ्या स्कॉलरशिप याचं आज डिस्ट्रीब्युशन होणार आहे. आणि त्यासाठी आपल्या सर्वांच्या सोबत उपस्थित आहेत आपले सर्वांचे लाडके अभिनेते देवदत्त नागे सर आणि आपल्यावरती शुभ आशीर्वाद असणारे आपले सर्वांचे गिरवरीधारी प्रभू हे देखील उपस्थित आहेत. आपण कृष्णवंदनेने या कार्यक्रमाची आता सुरुवात करत आहोत. कृष्णवंदना या ठिकाणी झाली पाहिजे. माधुरी मॅम आणि त्यांच्या टीमला मी विनंती करते की आपण कृष्णवंदनेसाठी सज्ज व्हावं आणि त्यांच्या एंट्रीसाठी आपण सर्व उपस्थित एकदा जोरदार टाळ्या करणार आहोत. कारण कृष्णवंदना ही आपल्या सर्वांसाठी, ज्या देवाला आपण सर्वांना लाडका सगळ्यांचा असणारा कृष्णदेव आणि या कृष्णाचं वंदन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत.